स्वामी समर्थ मित्र आणि मैत्रिणींनो, घराच्या ह्या ठिकाणी काढावे स्वस्तिक, कधीही घरावर मोठे संकट येणार नाही। तर घराच्या कोणत्या ठिकाणी स्वस्तिक काढायचे तर ते आपण बघूया। तर घराबाहेर अंगणात रांगोळीने स्वस्तिक काढल्याने खूप मंगलकार्य होते, मंगलकार्य असते, त्यामुळे देवी देवतांचे आपल्या घरात आगमन होते। रोज अंगणात रांगोळी काढण्याची व त्यात स्वस्तिक काढण्याची आपण सवय लावून घेतली पाहिजे। तर स्वस्तिक चिन्हात आणि प्रत्येक विघ्न आणि अमंगल गोष्टीचा नाश करण्याचे गुण आहेत। स्वस्तिकला फक्त हिंदू धर्मातच नव्हे तर सर्व धर्मात पवित्र मानले गेले। कुणामध्ये स्वस्तिकला धनाचे प्रतीक मानले जाते। तर मित्रांनो, ही स्वस्तिक काढल्याने आपल्या घरात, दुकानात, ऑफिसात सुख समृद्धी लाभते, धन टिकायला लागते, समाधान मिळते, आनंद मिळतो। तर मित्रांनो, नक्कीच हा उपाय तुम्ही करू बघा। श्री गणेश पुराणानुसार स्वस्तिकला श्री गणेशाचे स्वरूप मानले गेलेले आहे। नंतर तुमचे दुकान, दुकान असेल दुकानाच्या गल्ल्यामध्ये स्वस्तिक काढू शकता, दुकानाच्या मुख्य दारावरती पण तुम्ही स्वस्तिक काढू शकता। ऑफिस असेल तर ऑफिसच्या मुख्य दारावर तुम्ही स्वस्तिक काढू शकता। ऑफिसचा जो मालक असेल, जो तिथे बसत असेल, त्याची पाठ जर भिंतीकडे जात असेल तर त्या भिंतीवर सुद्धा तुम्ही असे स्वस्तिक काढू शकता। तर त्या भिंतीवर छोटेसे कुंकूने स्वस्तिक काढावे, म्हणजे त्या ठिकाणी देवाची पाठ आहे त्या भिंतीवर तुम्ही स्वस्तिक काढावे, लाल कुंकूने काढावेत। त्यानंतर तुम्ही मुख्य दारावर बाहेरून ते स्वस्तिक काढू शकता। छोटेसे स्वस्तिक तिथेही तुम्ही लाल कुंकूने काढू शकता। तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, हे स्वस्तिक घरात कुठेही काढायचे। तर मित्रांनो, घरात अशा दोन जागा आहेत तेथे तुम्ही स्वस्तिक काढू शकतात। पहिले म्हणजे तुम्ही हे स्वस्तिक देवघरात काढावे। आता देवघरात कुठे काढावे? तर मित्रांनो, जिथे तुम्ही देवाला ठेवलं आहे तिथे तुम्ही देव ठेवले आहेत, देवाच्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत, तेथे स्वस्तिक काढू शकतात। श्री स्वामी समर्थ अशा पद्धतीने स्वस्तिकला खूप महत्त्व आहे। स्वस्तिक ह्या चिन्हाला खूपच महत्त्व आहे। तर घराच्या बाहेर अंगणात स्वस्तिक काढायचे आहे, म्हणजे रांगोळीने स्वस्तिक काढायचे आहे, देवांच्या समोर स्वस्तिक काढायचे आहे, आपले दुकान, शॉप वगैरे असेल, ऑफिस असेल, तेथेही कुंकाने स्वस्तिक काढायचे आहे। अशा पद्धतीने शुभ असे स्वस्तिक खूप खूप महत्त्वाचे आहे। श्री स्वामी समर्थ भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मुलांची वगैरे काळजी घ्या।